मार्केट बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया ठळक बातम्या। सोयाबीनच्या किमतीतील वाढ कायम। शेंगदाणा तेलाला इंदोर बाजारात 1300 रुपयांपर्यंतचा दर। गेल्या 10 दिवसांमध्ये किरकोळ बाजारात कांद्याच्या किमतीमध्ये दुपटीनं वाढ आणि नवरात्रीच्या काळात बटाट्याच्या किमतीमध्ये मोठी वाढ। आता पाहूयात सविस्तर बातम्या। प्रक्रिया दरांकडून अधिक मागणी, सोयाबीनची कमी उपलब्धता, जागतिक बाजारात वाढती मागणी या गोष्टींमुळे सोयाबीनच्या किमतीतील वाढ कायम आहे। गुरुवारी सोया शुद्ध तेलाला मध्य प्रदेशच्या इंदोर बाजारात 955 ते 960 तर सोया सॉल्व्हेंटला 905 ते 910 प्रति 10 किलो इतका दर मिळाला आहे। तर सोयाबीनला इंदोर बाजारात 4190 ते 4200 प्रति क्विंटल इतका दर मिळाला। गुरुवारी देशभरातील बाजारांमध्ये सोयाबीनची 7.49 लाख बॅग आवक झाली आहे। गुरुवारी सोया तेलाशिवाय भुईमुग, कपाशी आणि पाम तेलाच्या किमतीतही वाढ नोंदवली गेली आहे। इतर देशांमधून शेंगदाणा तेलाची वाढलेली मागणी तसंच सणासुदीच्या पार्श्वभूमीवर वाढलेली देशांतर्गत मागणी यामुळे शेंगदाणा तेलाला इंदोर बाजारात 1300 रुपयांपर्यंतचा दर मिळालाय। पाम तेलाला 925 तर कपाशी तेलाला 913 रुपये प्रति 10 किलो इतका दर मिळालाय। गेल्या 10 दिवसांमध्ये किरकोळ बाजारात कांद्याच्या किमतीमध्ये दुपटीनं वाढ झाली आहे। निर्यात बंदी आणि आता कांदा आयातीला सुरुवात होऊनही कांद्याचे दर 80 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत। देशांतर्गत व्यापाऱ्यांच्या मते आयातीच्या निर्णयानंतरही कांद्याच्या किमती स्थिरच राहतील, मात्र पावसामुळे आणखी काही काळ पिकांचं नुकसान झालं तरी आता आणखी वाढ होईल। तर आयातदारांच्या मते सरकारकडून भाव नियंत्रणात आणण्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांमुळे कांद्याच्या किमतीमध्ये घट होण्यास सुरुवात होईल। नवरात्रीच्या काळात बटाट्याच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे। व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार 10 दिवसांपूर्वी खाऊक बाजारात 25 ते 35 रुपये प्रति किलो असणाऱ्या बटाट्याच्या किमती सध्या 40 ते 50 रुपये प्रति किलोवर गेल्यात। साधारणपणे ऑक्टोबरच्या सुरुवातीपासून कर्नाटक राज्यातून बटाट्याचा पुरवठा सुरू होतो, मात्र यंदा अतिपावसामुळे पिकाचं नुकसान झालंय, त्यामुळे आवक कमी असल्यानं बटाट्याच्या किमती वाढल्या आहेत। मात्र पुढील काही आठवड्यांमध्ये पंजाबमधील बटाट्याची बाजारात आवक सुरू होताच किमतीत घसरण होण्यास सुरुवात होईल असा अंदाजही व्यापाऱ्यांनी वर्तवलाय। आठवड्याच्या सुरुवातीपासून झालेल्या घसरणीनंतर हरभऱ्याच्या किमतीत आज वाढ नोंदवली गेली आहे। अकोला बाजारात हरभऱ्याच्या किमतीत 1.89% वाढ झाली आहे। या ठिकाणी हरभऱ्याला 5400 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळालाय। आगामी दसरा आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर हरभऱ्याच्या मागणीत पुन्हा एकदा वाढ होऊ लागल्याने याचा किमतीवर परिणाम झालाय। मक्याच्या किमतीतही आज वाढ नोंदवली गेली आहे। सध्या पोल्ट्री व्यवसाय पुन्हा एकदा रुळावर येत असल्यानं मक्याच्या मागणीत वाढ होतीये, त्यामुळे किमतीत सुधारणा होण्यास सुरुवात झाली आहे। निजामाबाद बाजारात मक्याच्या किमतीत आज 2.6% वाढ झाली आहे, तर दिल्ली बाजारात 2.65% वाढ झाली आहे। या दोन्ही बाजारपेठांमध्ये मक्याला अनुक्रमे 1330 आणि 1450 रुपयांपर्यंतचा दर मिळाला। रविवारी असलेल्या दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर बाजारात सध्या फुलांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे, त्यामुळे फुलांच्या दरामध्ये सुधारणा झाली आहे। पुणे बाजार समितीच्या फुल बाजारात आज सोलापूर आणि उस्मानाबाद इथून झेंडूच्या फुलांची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे। त्यावेळी झेंडूला प्रति किलो 80 ते 100 रुपयांपर्यंतचा दर मिळाला। याशिवाय पुढे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फुलांची मागणी आणखी वाढणार असल्यानं दर काही दिवस वाढताना पाहायला मिळतील अशी शक्यता आहे। मार्केट बुलेटिन मध्ये आज तेच थांबवू। अधिक अपडेट्ससाठी अग्रवालच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।